शहरात सध्या सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये प्रचंड घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे. पालिका प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील प्रशासन मात्र उपाययोजना करताना दिसून येत नाही, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. शेवगाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून स्वच्छ भारत अभियान मोहीम चालू आहे, तरीही शेवगाव शहरात प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये सांडपाण्यामध्ये डुकरांचे थैमान दिसत आहे. या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे डेंग्यूची लागण आणि साथीचे आजार पसरले आहेत. करोडो रुपयांचे निधी नगर परिषदेसाठी देण्यात आले, तरी देखील शेवगाव शहर हे विकासापासून वंचित आहे. शेवगाव मध्ये स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावरच असल्याचं दिसून येत आहे. गावामध्ये रस्ते रस्त्यात गावे खड्ड्यात गावे हेच काही कळलं असं झालेलं आहे. आज या सर्व वार्डाची परिस्थिती अशी आहे का सर्व व्हॉट्सअपवर या ठिकाणी लोक सांगतात का बा या वार्डचा मेंबर कोण आहे. त्या मेंबरला जर विचारलं तर तो सभासद तो नगरपालिकेचा मेंबर म्हणतो त्याच्यामध्ये आमच्याकडे हा वार्डच नाही आहे. मग हे वार्ड कोणते कोणाकडे आहे एकटं त्यांनी बाउंड्री मारून घ्यावी. आणि आता सध्या परिस्थिती अशी का या अगोदर जे या ठिकाणी अगोदरचे जे कार्य नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष होते त्यांनी थोडीफार प्रगती केली, परंतु यानंतर आता काही सुधारणा होण्याच्या मार्गावर दिसत नाही. फक्त हे अफवाचं पीक आहे. 100 कोटी आपल्याला मिळालेले 100 कोटी मिळालेले आता हे कशाचे मिळाले काय मिळाले याचा पूर्ण उल्लेख आणि माहिती सर्व शेवगावच्या नागरिकांना मिळाली पाहिजे. फक्त बोगसगिरी करून चालणार नाही, कारण वर सत्ता खालपासून तर वरपर्यंत सत्ताधारी भाजपची आहे. त्यामुळं निधी मिळण्यासाठी काहीच अडचण येत नाही. पण यानंतर असं म्हणतात की बा निधी मिळाला मिळाला आता यानंतर पुन्हा आचारसंहिता चालू होईल. तर तो निधी तसा. शालिनी प्लस साठी युसुफ शेख, शेवगाव.